हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला कोणतीही रेसिपी दाखवणार नाही तर मी आज तुम्हाला पालेभाज्या फ्रीजमध्ये कशा स्टोर करून ठेवायच्या ते पण जास्तीत जास्त दिवस ते दाखवणार आहे आपण मंडईमध्ये किंवा पालेभाज्या आणायला गेलो तर आपण आठवड्याभरासाठी किंवा पंधरा वीस दिवसांसाठीच आपण पालेभाज्या आणतो तर त्या कधी कधी व्यवस्थित न ठेवल्यामुळे त्या खराब होतात तर मी आज तुम्हाला त्या व्यवस्थित कशा ठेवायच्या ते दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण लिंबू बघणार आहोत तर लिंबू देखील आपलं पाच ते सहा दिवसांनंतर खराब व्हायला लागतं कारण आपण सर्वच लिंबू एका टाईमला वापरत नाही तर त्यासाठी मी इथे एक ॲल्युमिनियमची फॉईल घेतलेली आहे ती तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये भेटून जाईल तर त्याचे मी असे चौकणे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे आता आपण ॲल्युमिनियमच्या फॉईलमध्ये हे लिंबू पॅक करून घेणार आहोत हे आपण पूर्णपणे याला पॅक करून घ्यायचं आहे म्हणजेच याच्यात हवा जाणार नाही हे असं केल्यामुळे आपल्या लिंबूची शेल्फ लाईफ वाढते आणि वीस ते पंचवीस दिवसापर्यंत हे लिंबू आपले व्यवस्थित राहतात अशा प्रकारे तुम्ही हे लिंबू एक महिनाभर व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि एअरटाईट कंटेनरमध्ये दे ठेवून देणार आहोत तसेच आता दुसरा महत्त्वाचा म्हणजे मिरच्या मिरच्या देखील आपला एक चार ते पाच दिवसात खराब व्हायला सुरुवात होते तर त्यासाठी मी इथे एक प्लास्टिकचा कंटेनर वापरलेला आहे त्याच्यातच आता मी टिश्यू पेपर ठेवून दिलेला आहे तसेच या मिरच्या खराब होऊ नयेत म्हणून याची आपल्याला जे देट असतात ते काढून ठेवून आपल्याला मग मिरच्या याच्यात भरायच्या आहेत मिरच्यांची देट काढले की मिरच्या जास्त दिवस टिकतात आणि आपल्याला वापरायला देखील सोप्पं पडतं हे अशा प्रकारे आपल्या ह्या देखील आपण अशा भरून घेऊया शक्यतो प्लास्टिक कंटेनर कंटेनरमध्येच या आपल्या छोट्या छोट्या पालेभाज्या असतात त्या भराव्यात म्हणजेच त्या जास्त दिवस टिकतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे जे मॉइश्चर वाढतं ते या टिश्यू पेपरमुळे कमी होतं त्याच्यामुळे पालेभाज्या जास्त दिवस टिकतात आता तिसरी गोष्ट आहे म्हणजे लवकर खराब होणारा कढीपत्ता हा फ्रीजमध्ये ठेवला तर आपला कडक होऊन जातो त्यासाठी आपल्याला याची सर्व पाणी काढून घ्यायची आहेत आणि एका डब्यामध्ये मी टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यातच आता ही पानं मी काढून घेणार आहेत म्हणजेच याच्यात देखील राहतो आणि ही, ही पानं जास्त दिवस टिकली जातात जर तु तुमच्याकडे असे प्लॅस्टिकचे कंटेनर नसतील तर तुम्ही ॲल्युमिनियमच्या बॅग असतात किंवा झिप लॉकच्या बॅग देखील यासाठी वापरू शकता फक्त त्याच्यात तुम्हाला पेपर ठेवा लागेल हा डब्यात ठेवलेला कढीपत्ता तुम्ही एक पंधरा दिवस देखील वापरू शकता आता पुढची गोष्ट आहे ते म्हणजे आलं आलं देखील आपलं लगेच ओलसरहून खराब होतं त्यासाठी मी इथे एक मोठा प्लास्टिकचं कंटेनर घेतलेला आहे आता इथे मी आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि वाळून घेतलेलं आहे तर या कंटेनरमध्ये मी सेम प्रोसेस टिश्यू पेपर ठेवणार आहे कारण जे आल्यात जो ओलसरपणा असतो तो या पेपरमुळे कमी होतो त्यामुळे आलं आपलं जास्तीत जास्त टिकू शकतं आणि जर तुमच्या पालेभाज्यांमधला किंवा कुठलाही पेपर ओला होत असेल तर तुम्ही तो एक सात ते आठ दिवसानंतर चेंजही करू शकता अशा प्रकारे स्टोअर केलं तर तुम्ही हे आलं एक महिनाभर वापरू शकता आता नेक्स्ट आहे ते म्हणजे टोमॅटो हे जास्त करून आपल्या शिल्लक राहत नाहीत तरी तुमच्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये टोमॅटो जर असतील तर सेम प्रोसेस आपल्याला ती करायची आहे इथे टिश्यू पेपर घेऊन आपण एक पसरड भांड्यात हे टोमॅटो ठेवून देणार आहोत शक्यतो पालेभाज्या जेव्हा आपण आणतो त्याच वेळेस त्या नीट करून ठेवल्या तर आपलं काम सोपं होऊन जातं आणि आपल्या परत डेली रुटीनमध्ये अडथळा येत नाही आणि त्या व्यवस्थित ठेवल्यामुळे खराब देखील होत नाहीत आता हे टोमॅटो देखील आपलेच व्यवस्थित स्टोअर करून झालेले आहेत तुमच्याकडे जर कंटेनर नसतील तर तुम्ही यासाठी कापडी बॅग भेटतात ते देखील वापरू शकता आता पुढची गोष्ट आहे ते म्हणजे वांगी वांगी देखील आपल्याला भाजीला लागतात त्याच्यामुळे त्याचा जास्त स्टोअर करण्याचा प्रश्न येत नाही पण जर आपल्याकडे ते जास्त प्रमाणात असतील तर सेम प्रोसेस आपल्याला टिश्यू पेपर करून या डब्यामध्ये ठेवायचे आहेत आता महत्त्वाची म्हणजे आणि लगेच खराब होणारी म्हणजे कोथिंबीर आता ही कशी जास्तीत जास्त स्टोअर करायची ते पाहूया ही सेम प्रोसेस आपण एका डब्यामध्ये टिशू दोन इथे मी दोन पेपर वापरलेले आहेत कारण कोथिंबीरचं मॉइश्चर लेवल जास्त असतं आता ही कोथिंबीर मी धुवून वाळवून घेतलेली आहे असं केल्यास ते आपल्याला वापरण्यात पण लगेच उपयोगी येते ही अशा प्रकारे आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायची आहे पॅक एअरटाईट डबा नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या लॉकच्या बॅग असतात किंवा ॲल्युमिनियमच्याही आजकाल मार्केटमध्ये मिळतात त्यादेखील तुम्ही पेपर ठेवून त्याच्यामध्ये कोथिंबीर थी ठेवू शकता म्हणजेच कोथिंबीर जास्त दिवस टिकते आता जर तुम्ही पावटा आणला असेल तर तो लगेच सोलून ठेवायचा म्हणजेच तो खराब होत नाही आता भेंडी कशी स्टोअर करायची ते बघूया तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये भेंडी आणली असेल कारण देखील लवकर खराब होते त्यासाठी मी भेंडी इथे स्वच्छ धुतलेली आहे आणि याची फुडचा आणि मागचा जो पार्ट आहे तो आपण कट करून घेणार आहोत आणि सेम प्रोसेस करणार आहोत तुम्ही जर जॉब वगैरे करत असाल आणि जास्त क्वांटिटीमध्ये भेंडी असेल तर अशा प्रकारे स्टोअर केल्यामुळे भेंडी जास्त खराब होत नाही आणि याची भाजी देखील आपली लवकर केली जाते अशा ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्याच्यामुळे आपला स्वयंपाकाला लागणारा देखील वाचतो आता पुढचं आहे ते म्हणजे दुधी भोपळा हो हा जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचा असेल तर आजकाल मार्केटमध्ये फूड रॅप पेपर देखील असतात हे इझिली अवेलेबल होतात आणि घरी देखील आपल्याला वापरतही लागतात आता हा जो दुधी भोपळा आहे तो आपण या क्लिंग रॅप पेपरमध्ये रॅप करणार आहोत अशा प्रकारे आपण पूर्णपणे रॅप केल्यानंतर हा दुधी भोपळा हो आपला पंधरा ते वीस दिवस खराब होत नाही अशा प्रकारे रॅप केल्यामुळे आपला दुधी भोपळा जास्त दिवस टिकतो आणि पूर्णपणे या दुधी भोपळ्याला आपण या क्लिंग रॅपने कवर करून घ्यायचं आहे आता पुढचं आहे ते म्हणजे वटाणा वटाणा देखील आपण लगेच सोलून तो लगेच स्टोअर करून ठेवायचा म्हणजेच वटाणा परत खराब होत नाही आता वटाणा जास्तीत जास्त वर्षभर ते सहा महिने कसा टिकवायचा त्याची देखील माझ्या या चॅनलवर व्हिडिओ आहे ते देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे ते देखील तुम्ही पाहू शकता किंवा तो असाही सोलून तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजरमध्ये एक पंधरा ते वीस दिवसासाठी स्टोअर करू शकता अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त दिवस तुमच्या पालेभाज्या फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि आपल्या ज्या फ्रीजमध्ये जो पालेभाज्यांचा ट्रे असतो तो नेहमीच खराब दिसतो पण अशा डब्यांमुळे तो व्यवस्थित दिसतो आणि आपल्याला काढायला देखील सोप्पं पडतं शक्यतो यासाठी डबे वापरावे पण तुमच्याकडे जर डबे नसतील तर तुम्ही लॉकच्या बॅग किंवा ज्या प्लॅस्टिकाऐवजी कापडी अँड थ्रो ज्या बॅग असतात त्या देखील तुम्ही इथे वापरू शकता आणि व्यवस्थित आपला हा ट्रे देखील दिसतो आणि आपल्याला काढायला देखील सोप्पं पडतं सो या टिप्स आणि ट्रिक्स नक्की फॉलो करा आणि हे जर अरेंजमेंट तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत भेटूया अशाच तो नवनवीन रेसिपींसाठी तोपर्यंत ब बाय